अध्यक्ष टीका केली आहे. रयत मध्ये राजकारण केलं असा आरोप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पवारांचं नाव न घेता केलेला आहे. पाहूयात सविस्तर. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक प्राध्यापक यांच्या आंदोलनाला भेट दिलेली आहे. यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेतील शरद पवारांच्या हस्तक्षेपावर टीका केलेली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संस्थेची घटना तयार करत असताना संस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असावा असं लिहिलं गेलेलं होतं. मात्र काही मुठभर लोकांच्या हातात सत्ता आल्यानंतर रयत शिक्षण संस्थेत केंद्रीकरण झालं आणि यामुळेच प्राध्यापक आणि शिक्षक यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येत आहे असा आरोप करत खासदार उदयनराजे भोसले यांनी अप्रत्यक्ष टीका ही शरद पवार आणि पवार घराण्यावर केली असून रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत राजघराण्याचा मोठा वाटा आहे. मात्र आता रयतच्या संचालक मंडळाच्या बॉडीमध्ये योगदान नसणाऱ्यांना सुद्धा घेतलं गेलंय ही खंत सुद्धा आहे अशी टीका देखील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे. ज्या संकल्पनेतून रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली त्या काळात सर्वात प्रथम तर तसं पाहायला गेलं की सातारचं जे राजघराणं आहे त्या सिंहाचा वाटा होता. पण मात्र एकंदरीत तर या संपूर्ण अण्णांच्या पश्चात तर संपूर्ण जर वाटचाल जर आपण पाहिली आहे रयत शिक्षण संस्थेची तर ती त्यात मोठ्या प्रमाणात राजकारण आपल्याला झालेलं पाहायला मिळत. खरं तर जी रयत शिक्षण संस्थेची जी घटना आहे मूळ घटना त्यात असं होतं उल्लेख होता की जो कोण राज्याचा मुख्यमंत्री असेल तो याचा अध्यक्ष असणार. त्याच्यामागचं मूळ कारण म्हणजे वाटेल त्या परिस्थितीत जे उपेक्षित जो वर्ग आहे खास करून उपेक्षित म्हणण्यापेक्षा जे खेडोपाड्यात राहणारे मुलं असतील वेगवेगळ्या कुठले जाती धर्मातले जरी असले बहुजन म्हणा किंवा जे काय त्याला असते तर ह्या संपूर्ण लोकांना शिक्षणाचे दालन जे हे त्यांच्यापर्यंत नेलं पाहिजे. प्रत्येक जणाला शिक्षण हे प्राप्त झालं पाहिजे. त्यानंतर जर पाहिलं आपण तर बराच काय बदल झाला आहे. जे ज्यांचं फारसं काय योगदान नाही अशा लोकांना तुझा त्या बॉडीमध्ये घेण्यात आलं. मी मागंसुद्धा उल्लेख केला होता की एक ऑनररी मेंबर म्हणून या कुटुंबातलं कोणालाही घ्या राज म्हणजे आमच्या कुटुंबातलं ठीक आहे. स्वभावाप्रमाणे सोयीप्रमाणे भाषणामध्ये किंवा असं आपले जेव्हा विचार जेव्हा हे व्यक्त करतात त्यावेळेस सांगण्यात येतं गांधीजींचे विचार सांगण्यात येतात. विचार म्हणजे काय की सत्तेचं केंद्रीकरण केलं पाहिजे. हाच मूळ ढाचा आहे ना लोकशाहीचा म्हणजे ते लोकांपर्यंत लोकशाही रुजवण्याचा. पण या संस्थेत जर आता पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाहिजे. हाच मूळ ढाचा आहे ना लोकशाहीचा म्हणजे ते लोकांपर्यंत लोकशाही रुजवण्याचा. पण या संस्थेत जर आता पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ह्या उलट झालेलं पाहायला मिळतं. सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे. मूठभर लोक जे कोण असतील ते निर्णय घेतात आणि त्यामुळं तसं जर नसतं मूळ जी संकल्पना होती भाऊरांच्या कर्मवीर अण्णांच्या जी कल्पना होती त्याच्याशी जर ती जर पाहिली आणि ती जर अजून सध्या लागू केली असती तर आज हे एवढे शिक्षक वर्ग जे आहेत हे तर उपोषणाला बसलेच नसते.